दिवाळीच्या दिवसात सगळेच पदार्थ आपण गोड बनवतो, त्याच्यामध्ये एक तरी पदार्थ असा असावा जो चटपटीत असावा, जसं की हे नमकीन शंकरपाळे. हे शंकरपाळे बनणार आहेत रव्यापासून. त्यासाठी हा मीडियम असा रवा घेतलाय वाटीभर. त्यात 2 चमचे गरम केलेलं साजूक तूप घालायचं, काळी मिरी पावडर, जिरं, ओवा, कसुरी मेथी, 2 चमचे साखर, थोडंसं मीठ आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर असं मळून घ्यायचं. माझं इथे मळून झालं आहे, ते आता 15 मिनिटासाठी रेससाठी मी साईडला ठेवून देते. त्यानंतर पोळी लाटून घ्यायची. ही पोळी ओबडधोबड येते, त्यामुळे साईडनी थोडं कट करून घ्यायचं आणि त्यानंतर शंकरपाळ्या आपल्या कट करून घ्यायचे. त्यानुसार ह्या शंकरपाळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. ताटामध्ये मी एवढ्या शंकरपाळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता मी तेल पण कढईमध्ये गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये हे नेहमीप्रमाणे आपल्या तळून घ्यायचे. हे शंकरपाळे अजून नमकीन करण्यासाठी त्यावरती चाट मसाला भुरभुरवायचा. चटपटीत अशी ही रेसिपी सर्वांना आवडते, नक्की करून पहा. तसंच ही रेसिपी आपण दिवाळीमध्ये तर करू शकतोच, त्याचबरोबर नेहमीच्या चहाबरोबर खाण्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय म्हणून हे नमकीन शंकरपाळे नक्की ट्राय करा.